नाचत होते, अख्खं गाव लोटलं होत. बस बस वस्तू वस्तू सांगायची गोष्ट अशी की तुमची जंक्शन मिरवणूक बघून त्या हिंदुरावाचं पित्त किती खवळले बघण्यासाठी वाड्यावर गेलो होतो. काय काय म्हणते हिंदुराव? नक्ष उतरलाय पण बोललं तरी मऊ म्हणायचं काय? काय घाटातल्या कर्व माने एकदम तिडबाज. काय म्हणायची भाषा या कानाने ऐकले म्हणतोय कसा डुयान डुया चालत आलेला आमचा मान आम्ही काय सोडून द्यायचं काय? आणि हे बघण्यासाठी मी इथं आलो का? गरीब होती म्हणून 10-15 वर्ष बाहेर होतो. आता आलो कमून त्यांचा मान बघण्यासाठी काय? यांचा मान राखावा अशी यांची बहादुरी तरी काय? कसली बहादुरी? आमुक आमुक कुणग्याच्या पोटी जन्मन आले बस एवढीच बहादुरी. ही गोष्ट त्यांच्या हातची होती काय? यांनी देवाला सांगितलं की आम्हाला त्यांच्या पोटी जन्माला घाला म्हणून. नाही अभिमान बाळगावा पण भाषेचा जन्माचा नाही स्वतःच्या कर्तृत्वाचा. एवढे मोठे संस्थानिक पार लयाला गेले त्यांच्या पुढे हे कोण एकदम निघली की जंट आयलं परतम. तुझं इंग्लिश परडे. मग शिक्षण शिक्षण आहे, लहानपणापासून शिक्षणाचा पगड आहे. माझं एक शिक्षण राहू द्या पण तुमच्या नकाची सर तरी आहे काय आणला? मी काय म्हणतो या वेळेला गणपती विसर्जनाला तुमचा म्हणजे खालच्या आळीचा गणपती सगळ्यात मोर. पण त्यांचा मान मोडायचा. त्यांच्याकडे घराण्यातून चालत आलेली पाटीलकी असेल पण तुम्ही पण निवडून दिलेले सरपंच आहे का नाही? आणि पाटीलकीत राहिले का हल्ली? कांद्याच्या मुळी सारखे गल्लो गल्ली पाटील झाले. माझं ऐकून ठेवा तुम्ही, या विसर्जनाच्या वेळेला आपण त्यांना हिसका दाखवायचा. परताप ठरलं ठरले एकदम मोठू काय हे कोणाला सांगायचं नाही? तर तुम्ही सांगाल मी सांगितलं म्हणून. मी तुम्हाला काय सांगितलं काय? नाही ना मोठतो आम्ही. बबिता आईला काय बायकोला हाक मारल्यावर धाक मारते. अरे वहिनी तरी म्हणे म्हणणारच होतो पण तुम्ही चानस दिला नाही म्हणायचं. बबिता वहिनी म्हणलेला आहे आता. का व? आय एम इज अ गोईंग. गोईंग म्हणजे? कळलेलं नाही काय? आम्ही निघालो. का हो भाऊजी, परसाद तरी खाऊन जावा की आज गणपती आल्या 4 मोदक खाऊन जावा बसावायच. मोदक? मोदकाचं नाव काढल्यावर नाही म्हणता येत. बहिणीला माहितीये मला मोदक लहानपणापासून आवडतात. आप्पासाहेब तुमचे ते धाकटे बंधू ते दीपकराव काय शिकून आले म्हणायचे? बीएससी झाले काय पॉलिटिकल मेकॅनिकलचा कोर्स करून आले. परताप काय भानगड काय? पॉलिटिकल मेकॅनिकल असते लय मोठं असते. अरे मग पुण्याच्या कार खरून 2-4 कॉल आले येणार. काय दिवे लावते कुणा ठेवा? लावणार लावणार नक्की दिवे लावणार. तुमचा भाऊ म्हणजे अगदी तुमच्या सारखाच आहे. अरे एवढे मोदक का? त्याला का होते? चार घरी फिरायचंय मग केवढे मोदक खावे लागतील? नाही तर थोड्या दिवसांनी माझी परिस्थिती मोदकासारखी होईल. चारच घेतो फक्त. तुम्ही घेणार नसाल. नाही बरं झालं. चांग गेलं सर बुमरा दिस काय काय बघताय? कोणी पोरगी आहे काय? नाही नाही चंद्र भक्त. चंद्र भक्त बोमला मेला तिच्या आलं सगळं बोमला. अरे नुसतं चंद्र भक्त ओरडायला काय आलं? काय छान दिसत बघा. कुठे तो काय छान आहे आयलं मेलं. आई साहेब ओ वहिनी साहेब ओ तुमच्या धाकल्या दिरेनं काय पराक्रम करून ठेवलेत बघा. काय झालं? काय काय झालं इकडे तुम्हाला सांगतो. आई साहेब समोर चंद्र भक्ताय तुम्ही. गणपतीच्या दिवशी चंद्र भक्ताने एवढं कळत नाही तुम्हाला? साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही? किती वेळा सांगायची तुम्हाला समजावून? मला काय कळत नाही. प्रताप भाऊजी काय झालं? आओ वहिनी हे तुमचे दीपक भाऊजी अंगणात उभं राहून कधी न बघितल्या टक लावून चांद बघित होत. हो काय सांगताय? काय तुम्ही काय खोटं सांगतो काय? मग तुम्ही बी बघितलं सर? नाही मी नाही बघितला, याने बघितला. मी यांना विचारलं काय चाललंय दीपक राव तर म्हणे चांद बघतोय. आणि मग मला सांगतायत कसे कशी चंद्रकोर छान दिसते नाही बघत राहावं. हे खरंच सांगतो वहिनी चंद्र इतकं सुंदर दिसत होतं म्हणून बघत होतो मी. काय म्हणावं भाऊजी तुम्हाला? अहो आज गणेश चतुर्थी आहे ना? मग नाही काय काय झालं गणेश चतुर्थीला चंद्र पाहिला तर? आता वर आणि आम्हालाच विचारते सवय आवा चांद बघायचा नसतोय. काय झालं गं? कुणी बघितला चांद? आता कुणी काय दीपक भाऊजीनीच की का रे बाबा तेव्हा आणि कसा दिसला तुला? दिसतोय कुठला मुद्दाम बघितला असं दिसतोय. वय अरे आधीच काय आपल्या वाईटावर कमी लोक आहेत वय. मग वरच्या आईतले लोक तर टपून बसलेत आपल्यावर डोळ्यात तेल घालून. आपण कधी चांद बघतोय ते कधी झडप घालताय. काय 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 भानगड काय?
अरे आपल्या दीपकने चांद बघितला म्हणून. काय रे दीपक, आज चांद बघितला? होय दादा. हे बघ काय झालं. हे बघ त्याला कोणाच्या तरी घरावर दगड मारायला सांग, नाहीतर येऊ नये तो चोरी चाळ येईल आपल्यावर. अगं आई, याला काही शास्त्राचा आधार आहे का? या सगळ्या वेडगळ कल्पना आहेत. काय वेडगळ कल्पना? अरे पिढ्यान पिढ्या चाला त्याला ते काय उगाच होय. ते काय नाही, बघ कुणाच्या तरी घरावर दगड मार, चार शिव्या खा, त्याशिवाय हाल चुकायचा नाही आणि मला बी झोप लागायची नाही. आई काय म्हणते? हो पण दादा, आता वेडा सगळं कुणाच्या घरावर दगड मारू? कुणाच्याही मार बिघडलं कुठं? कुणाच्या बी कशाला, दगड मारण्यासारखं एक चांगलं घर आहे आपल्याकडे. दगड पण मारता येतील आणि शिव्या बी खाता येतील. काय म्हणतोस? दगडच मारायचं झालं तर हिंदूरावाचं घर काय वाईट आहे? जकाचं तोपच गोळा मारल्यासारखं दगड मारू सटाटा. आणि त्यांनी विचारलं कार बाब, त्यांना सांगायचं मान चालत येतो ही परंपरा काय चालवाय. करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. एवढे मोठे मोठे दगड देतो, पहिल्या झटक्यात टाळकं फुटलं पाहिजे. अरे कोणाला सांगायचं नाही तर लोक म्हणतील मी तुला सांगितलं दगड मारायला. मी तुला काय सांगितलं काय? पहिला दगड तुझ्या टाळक्यात आणीन. नाही मन नाही. चल या राज, कवास निघाला तसा? थोडा टाइम झाला, थोडा जास्त नाही काय, थोडासा टाइम झाला. असं मग आता तरी कशाला आला सा? मुक्काम नाही का ठेवायचा तिकडच? काकोरटाची तारीख बिरीख बुडत होती. होय कसं नाही तारीख काय वाटते का जीवाला? अव सणावाराचा दिवस आज कवाच्या कवा दुपारी गेला असा ते आता उगवल्यासा. होय कळलं कळलं, मला लय भूक लागली, जेवायला वाट पहिली. का कुठे इरड करायला मिळाली नाही? जेवा गो म्हणता आत वाढून ठेवले. अरे वाढून ठेवलं पहिल्यांदा. अरे मोडक काय चाललंय म्हणायचं? जेव तू जेव तू. काय व काय झालं हसायला? काय नाही हे बा, कुठं काय सटवाई हसवाय लागली आहे. या वय तसं काय नाही. तसं काय नाही, मला ठाव आहे कुठतरी आग लावून आलेलं दिसतंय. तवाचा आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्यात. तुमचा आनंदी चेहरा सांगतोय मला. समजा गावानं आग लावे नाव ठेवलं त्याचं काय बी वाटत नाही. नाही तुम्हाला तसं नाही, ते आप्पा साहेबांचं दाखलं भाऊ, त्याने चांद बघितलं. या भैया तर आता चांद बघितल्यावर कोणाच्या तरी घरावर दगड मारायला पाहिजे का नाही? आता म्हणजे दगडच मारायचं झालं तर पाटलाच्या घरावर दगड मार. त्यानं दगड मारला आणि रत्ना त्याला धनाधना शिव्या घालायला लागली. काय बी सांगू नका सा पुढं. म्हण दगड मारायला सांगितला कवा तर तोच दगड तुमच्या टाळक्यात पडल की नाही तवा समजल. जेवा मुकाट्यानं. नमस्कार 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 मॅडम बाई. म्हणलं अजून कशा आला नाही मॅडम बाई, कशा आल्या नाही मॅडम बाई, कशा आल्या नाही? दिवसभरातून 10 times तरी भोकलं बघा. असं आपण येणारच नव्हते आणि याने तरी कुठं बोलवलं होतं? असं होय ते कळवायला कशाला पाहिजे आणि याने तरी बोलवायला कशाला पाहिजे? आपण आपल्या मनानेच यायचं. रोज एक तरी खेप टाकायला पाहिजे का नाही? त्यामुळे हाल अहवाल कळती, शाळा काय म्हणतीये कळती, कुठं काय गुतप्पा असेल तर कसं सोडवता येईल तेही कळते. बरं आपल्या ते शाळा काय म्हणते? पोरांची संख्या वाढली का नाही? पोरं वाढण्याची नाही केवढी काळजी? शाळाचीच मी म्हणतोय. अहो वाढली कुठली, उलट ह्या 4 दिवसात गळतीच लागली. म्हणजे ज्यादा इन्क्रीमेंट देऊन 3-3 बाया नेमल्या तरी पोरांची संख्या वाढत नाही. तुम्ही असं कसं म्हणताय आप्पा साहेब? अहो तुम्ही मस्त एकाला 3 बाया नेमल्या असतील. अरे ते बरोबर आहे प्रताप, मी काय म्हणत होतो बाया नेमल्या म्हणजे इना संकोच पुरी बी शाळेत येतील आणि पुरी शाळेत आले की पोरांची बी संख्या वाढेल असं नाही का? म्हणजे असा तुमचा पॉइंट आहे. म्हणजे बघा मॅडम बाई, बाया साळत आल्या म्हणजे पोरी येतील आणि पोरी साळत आल्या म्हणजे काय होईल? चला काहीतरीच तुमचं लाजण्याचा प्रश्न नाही. पोरी साळत आल्या म्हणजे पोरांची संख्या वाढेल. लांबचं धोरण आहे तुमचं, लय लांबचं धोरण आहे. अगं बाई, मॅडम बाई कधी आहे? आत्ताच आले. होय तुम्ही आलेच बसू नका, त्यांना एक कप चहा घेऊ नका. होय आणि बघा वैजी जेवायला ते इथंच थांबणार. होय होय. अहो पण कशाला? अरे मी ठेवून घेणार आहे कशाला काय. तुम्ही चला चला चला. अहो पण उगीच कशाला त्यांना त्रास देता? हो मॅडम बाई, तुम्ही कशाला उगाच माझा मंगळवार आहे माझा मंगळवार आहे करताय. आता साहेब ठेवून घ्यायला तयार असतील तर राहावा की इथंच. कपलगत जोडीनं जेवा, काही जडनेस फिटनेस
जडनेस फिटनेस शिक्षण काही जडनेस फिटनेस आलं तर हिथच लावून द्यायचं ते सांगतो त्यांना दुसरं काय तुम्ही आणि काय सांगते संत म्हणले इथेच घ्या का या झाडावरून त्या फांदीवरून या झाडावर कविता काय अहो पण मला शाळेत जायला नको का अहो तुम्ही मुख्याध्यापिका आहे हेड मिस्ट्रेस तुम्हाला कोण विचारणार आहे हो तुम्हाला विचारणार हिथच आहे घे परत सिगरेट घे नको सिगरेट नको मारा काय लय कष्टी दिसत आता काय सांगायचं काय झाले आता होऊ नये ते झालं काय सांगायचं अर्पण झालं काय आता काय व्हायचं राहिले त्याच्या जागी जर माझा भाऊ जर असता तर चापकानं फोडून काढला असता कोड्यात टाकू नका काय झालं ते पट्ट बोला मी काय म्हणतो आपल्या पायाने त्यांच्या घरात जावंच का बर गेलं तर गेलं त्यानं बोललेलं वेड वाकड आपण ऐकून घ्यावंच का कुणाशी बोलताय तुम्ही ते तुमचे पाटके भाऊ बंधुराज एवढा शिकला पण काय खरं नाही दीपक कुणाच्या घरी गेलो वाड्यावर गेला होता वाड्यावर वरच्या आळीच्या दीपक मायला काय म्हणता काय तुम्ही सांगतो काय तर मी बाहेरून ऐकत होतो तसं गेला तर काय हरकत नाही पण त्या लोकांनी असं बोलावं काय काय बोलले काय हात पाय तोडीन दात पाडीन ओ माझा रगात नुसतं उसळत होत दात करा करा वाजत होते तोंडातल्या तोंडात आता तुमचा अपमान तो आपला अपमान नाही काय पण दीपक मराला गेलात का होतो तिथं मी काय म्हणतो तो गेला तर काय हरकत नाही पण या लोकांनी असं बोलावं काय दीपकला म्हणा आल्यावर चांगला ताशेरा झाडाचा ताशेरा तंबुरा आता सोडतोय काय अहो पण मी म्हणते असं उगीच्या उगीच डोसक्यात राग कशा पाय घालून घेतायचा बुडत्याला वर काढलं एक जीव वाचवला यात वंगाळ काय झालं तुम्हाला काय समजायचं नाही तुम्ही आज चला मला शिकवताय चला अहो पण आज चला मी म्हणतो चला दीपक गेलाच कसा तिथं स्वतःहून मी सांगतो त्या रत्नाच्या ओढीनं गेला असणार रत्न कुणाचं नाव घ्यायचं तुम्ही रत्न तर माझ्या समोर काल ती नदीत पाय घसरून पडली नाव न घेता बोलतोय मी आता पडली कसली याला बघून मुद्दाम पडली असणार पण हा भाग जर कसला अंगावरच्या कपड्या सकट नदीमध्ये उडी मारली तिला दोन हातावर उचून अशी वर आणली अलगद अंतराळी एखाद्या सिनेमाच्या हिरोनी हिरोईनला वर आणा बर राहिलं वर्णन करूच नका तर मी काय म्हणत होतो मी काय बोलूच नका गपच तर मी काय सांगतो मी आता सरळ त्याच्याकडे जाणार आणि जा विचारणार माझ्या भावाचा पण मी गप्प तू पण मी सांगतो गप्प बसा तुम्ही गप्प बसा पण माझी चाल तर ऐकून घ्याल की नाही तुम्ही काय आहे ती काय काय काटा काढायचं झालं तर बेता बेतानच काढला पाहिजे काट्याला पण कळलं नाही पाहिजे आपल्याला कुणी काढला आणि कधी काढला काय करायचं उद्या त्यांचं भजन आहे आपण लाऊड पिक्चरचा करणं त्यांच्या आळीच्या तोंडाशी एवढ्या जोरात लावायचं की भजन कसं होतं त्याच बघूया पण हे कोणाला सांगायचं नाही तर लोकांना वाटेल तुम्ही सांगितलं पण नाही मी तुम्हाला काही नाही अजाबात नाही आधी सांगितलेलं बरं आता इथं बसायचं होय तुम्ही चला आधी उठा आमच्या घरच्या करण्याचा आवाज बघा पुरा पुरा घरचं खायचं आणि लष्कराच्या भाकरी भाजायच्या हो धंदा होय तुमचा अव काका कावासने वाट बघतात चला लवकर किती दार हिंडायची मी आता कळलं आम्ही मोठ्याने का बोलतो घरची सवय झाली येतो म्हणले चला उगाच जोगाच बोंबल तुमचा बरं आहे राव बबिता अंगुळी बसली तुम्ही चला नाही मी करण्यासाठी हिंदुराव ओ हिंदुराव पहिलं मला एक सांगा तुम्हाला पाय कुठे अरे त्याच्या तुम्हाला खाली पाय येतो प्रतापराव हे काय माझा आणि पाय तेच धरायचे भाऊ प्रतापराव खुलं कसे आण बोलायचं काम नाही आज तुमचे पाय घेऊन माझ्या डोक्यावर ठेवायचे मला प्रतापराव आता काय म्हणायचं तुम्हाला म्हणू पण नका आणि बोलू पण नका जरा थांबा अंगाशी काय म्हणा हिंदुराव आपण तुम्हाला एकदम मानलं काय झालं काय झालं आमच्या कानावर आलंय समजा कळलंय आम्हाला समजे तेव्हाच आम्ही मनात म्हटलं म्हणलं भात तर असावं तर असा वैर असावं तर अस लय शिव्या दिल्या म्हणून तुम्ही त्याला त्या देसाईच्या पोराबद्दल म्हणतो हा तेच कॉलेज मध्ये शिकून आलेले झिपर आईला आमच्या भणीत चौकशी घरात शिरला अरे म्हटलं पुन्हा जर घरात आलास तर तंगड तोडून आता देईन असं तुम्ही बोललाय नुसतं पहिलं तंगड तोडायचं आणि मग बोलायचं लय जाडमपट्टी केली त्याची नाही तर काय तुमच्या वाड्यात येतो म्हणजे काय बरं येतो तो येतो डायरेक्ट तुमच्या बहिणीला जाऊन भेटतो आणि ते पण तुमच्या समोर ए लय वाईट चांगलं केलं तुम्ही
एक कळलं काय तुम्हाला काय खालच्या आळीत गणपती मोर म्हणे डान्स ठेवलाय डान्स कोणीतरी नावाजली बाई बोलवणार म्हणे नावाजली तर मी काय म्हणत होतो काय हिरेसरी आहे म्हणून बोलतो मला स्वतःला तसं काय आहे म्हणायचं बोला प्रतापराव तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला आमची भूल परवानगी बोला तर मी काय म्हणत होतो त्यांनी जर एक बाय नाचवली तर आपल्याला झापाच बायका नाचवायला काय हरकत आहे उद्या चालू की आई जवाज अरे त्यांच्या प्रोग्रामला कुत्र सुधी फिरता का माने आजच माणूस धाडतो आणि बायांचा तापाच्या तापा बोलवतो आई जवाज अरे माणूस असावा तर असा परी कोणाला सांगू नका नाही तर लोकांना वाटेल की मीच तुम्हाला सांगितलं मी काय तुम्हाला बोललो काय नाही मग अरे काय चाललंय काय काय नाही त्यांनी एक बाय नाचवली तर आपण 10 बायका नाचवायच्या असं हा म्हणतो काय रेंद्र देवापुढे भजन म्हणायचं त्याचं नामस्मरण करायचं का बाया नाचवायच्या आता बघा म्हणजे झालं तुला वाटताच सांगतो भजनच झालं पाहिजे पाहिजे तर तुम्ही महिला मंडळाचं भजन ठेवा मग देवापुढे बाई नाचली तर नाही चालत गायली तर चालते आहे का नाही बाबा एवढ्या करून तुम्ही हट्ट केलात बाया नाचवल्यात तर मी आडवायला उभारेन बोला काय करता नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं भजनच व्हायला पाहिजे आबांचं म्हणणं बरोबर आहे नाही तसं तुमचंही म्हणणं बरोबर आहे पण आबांचं म्हणणंही बरोबर आहे तेव्हा भजनच व्हायला पाहिजे आणि ते बी महिला मंडळाचंच ऐकलंस काय काय म्हणते मी अजून कुठं काय म्हणलंय तू अरे तुमचं हेच मला कळत नाही काय म्हणायच्या अगोदरच काय म्हणते मी काय म्हणायचं चड्डीशी म्हणून टाक तू पण मोकळी आणि मी पण मोकळा अव तसं नाही मग कस आज गणपती विसर्जनाचा दिवस अव कालची आई आणि वरची आई यांच्या जंगी मिरवणुका निघाल्यात सगळं गाव लोटल्या बघायला आणि तुमचं पुढे तर जाग्यावर कस काय आपलं डोसकं फुटावं आपले हातपाय तुटावेत आपण जायबंदी व्हावं असं तुला वाटतं काय छा छा असं कसं म्हणेन मी म्हणून माझं बूड घरात आहे आज दोन पार्ट्यांमध्ये जंगी दंगल होणार आहे कुणी कलागत लावली कोणास ठाऊ असं का मग ही लावाला विनक्की तुमचीच असणार जरा हळू बोल कशाला उगाच घंटा वाजवली सारखी वराडतेस प्रतापराव तुम्ही इथं झोपला सवय अहो सारं गाव पालत घातलं आपा साहेबांनी ताबडतोब बोलवलंय तुम्हाला आलोच तो पण सकाळपासून माझी तब्येत बरी नाही हो माझी ते काय बी नाही मला सांगितलं मोहर घालून घेऊ नये म्हणून अव पर हे नाही म्हणून काय तिथं अडले होय काय आहे तारावणी अहो सल्ला मसलत करायला लागतातच होय त्या बाबतीत लय पटायत आहेत म्हणा चला तू असं कर तू हो मोर मी येतो मागण नक्की येत आहे नाहीतर मला परत पाठवतील बघा या लवकर या चला चला बघितलंस चांगला घरात बसलो तू तर बोलून घेतलं आणि तू म्हणते की मीच कलागती लावतो म्हणून याला काय म्हणतात माहिती ये रे रे बैला पुरा पुरा जावा आता आणि जरा जपून नाहीतर खाशीला काट्या तर कोण काट्या खातो तेच बघतो की जाऊन काय अप्पा साहेब काय चाललंय कालचं शिन घालवायच चाललंय शिन तुम्ही घालवणार जो तुमचे पाय कुठे काय रे बघू बघू इकडे आपण मानलं बरं काय तुम्हाला काय नेमबाजी म्हणायची का काय म्हणायची तुमची नेमकं टाळक बघून काठी हाणली निस्ता आवाज झाला थाई माणूस आडवा साल मरायच पाहिजे होत त्याच्या नशिबाची दोरी बळकट हो म्हणून मला तीच का पाहिजे होती तर काय म्हणा अप्पा साहेब आपली पार्टी एकदम जंक्शन केवढे लोक जायबंदी झाले आणखी एक मला तुमचं आवडलं काय ते फटाक्याच्या माळ्याची आयडिया लय आवडली याला म्हणतात डोक्या लिटी आम्हाला तुमचं हे लय आवडलं डोक्या लिटी काय सले एक एक इंग्लिश काढते ते काय आमच्या बोलण्यात जोर आहे हो तुमच्या मनगटात जोर आहे एक्शन एक्शन बरं का बरं तर या निमित्ताने आम्ही तुझं तोंड गोड करणार आहे काय आणून ठेवले बघ की जरास मागवतो थांब जरा तुम्ही कशाला मागवतो मी मागवतो ना काय तुम्ही हा घालायच्या नावाखाली लय चानच घेताय बबिता का बोलिवलं सा एक गला सांग होय चालं आम्ही फिरतोय गावभर आणि बडो माझ्याच घराशी तुझ्या मायला अगं भाऊजी आलाय आणि भाऊजी म्हणजे भावासारखं बरं का दीपकरावाबद्दल बोल दीपक नाही याच्या भावाशी बोलतोय मी ते पण आले काय कुठे नाही गाडवा तुझ्याशी बोलतोय मी मम्मी तुम्ही आला
नाळीत नका बसू तुम्हाला परते गे मालक नमस्कार मालक कुनीरा काय झालं काय आलं रे काल पोलिसांनी धरून नेल्यापासून पुढलं काही कळलं नाही एकदम डोळ्यापुढे अंधारच झाला त्यात आणि आमच्या हातावरची पोट त्यात आणि आमचं चुलत बंद हो मिळवता हातच गेले अरे पोटाची खळगी कोण भरणार अरे काय काय जिको नका सगळ्यांना जामीन मी सोडून आणतो ना सगळं नेताना मी आहे ना बोलदण मग एवढ्या डोंगरासारखे तुमच्या माग असताना तुम्ही कशाला काळजी करताय जावा घरला गुमान पोटाची खळगी भरताय पण आज रोजी या घटकाला आबळच कोसळगत झालं ना अव घरच बसलगत झालंय ना कोणत्या गोष्टीची चिंता करायची नाही तर तुमची चूल मी बंद पडू देणार नाही वाट पन्नास पन्नास रुपये सगळं चालू हे बायानो समजाने वाटून घ्यायचे बरं काय पैसे दिले बरं काय पैसे ते समज खरं आहे अण्णा पण ते सुटून आल्यावर वाटच्या आडीतल्या पाटील लोकांबरोबर टक्कर द्यायला लागल त्याचं काय करायचं तुम्ही बिनगोर राहायचं तुमच्या सगळ्या माणसांना मी सोडून आणतो आणि वरच्या पार्टीच्या लोकांचा काटा कसा काढायचा आणि तिडा कसा टाकायचा माझ्या सोप तुम्ही निघा निघा पैसे मिळाले ना मिळाले तुला नाहीत मी त्या लोकांना बोलतो चला 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 मिळाले पैसे तुम्ही करा सुरुवात करा द्या अरे परताप बाहेर का उभा आठ येगी येतो की काय नाही काय नाही आमचं थिंकिंग चाललं होतं थिंकिंग थिंकिंग काय म्हणलं चौताळे टायगर गुरगुरत फेऱ्या मारतोय म्हणलं पिंजऱ्यामध्ये शिरावं किंवा काय झालं आता गुरगुरन नाही नरडीचा घोटच घेतो ज्या मायला आमच्या नाकावर टिचून पाजर तलाव बांधतात बांधतात कुठलं बांधून झालं एक महिना सुधीक लागला नाही तीन हप्त्यामध्ये फाजर तलाव बांधून कम्प्लीट वरच्या आळीचं घरदार कुत्र मांजर नक्क पोर सुद्धा पाक झाडून कामाला लागलं होत इतकत कशाला तुमचे दाखले बंदूर सुद्धा त्या पोरीच्या नादानं पाठी ठकित होते तुमचं नोज खाली झालं का नाही नोज नाक नाक खाली झालं का नाही काय म्हणतोस हा दीपक आणि तिथं कशाला मारायला गेला याला म्हणतात प्रेम आता आमचंच उदाहरण घ्या ना आम्ही झक मारली आणि प्रेम केलं आणि कजाक बायको पदरात बांधून घेतली काय अडलं होतं आमचं पण नाही प्रेम आंधळ असत आंधळ खड्ड्यात गेलं तुझं ते प्रेम गेलंच आहे आमच्या सकट खड्ड्यात डोसक्यात राग घालून घेण्याचं काय कारण नाही माझं आहे का काय सांगतोस आधी हात मिळवा अरे कसला हात मिळवतोस हात मिळवा तुम्हाला एक फर्स्ट क्लास आयडिया सांगतो बोल काय करायचं आम्ही चार म्हातारी मंडळी गोळा करून तुमच्यात आणि त्यांच्यात समेट घडवून नुसतं नाटक करायचो आपण चार म्हातारी मंडळी मध्ये घालायची आणि हे पार्ट्या हे वैर हे शत्रुत्व हे कलागती हे किती वाईट आहे त्यामुळं कुणाचा कसा फायदा होत नाही ना दड तुमचा ना त्यांचा ना गावाचा हे त्यांना पटवून द्यायचं आणि असं आपल्याला मनोमन पटलंय पटलत नाही तर आपली पूर्ण खात्री झाली आहे असं समजून आपण पड खायला तयार व्हायचं पड खायची खायची नाही नुसतं तयार व्हायचं नाटक करायचं खरी आयडिया तर पुढेच आहे बोल दोन घराण्यात समेट घडवून आणण्यासाठी आपण सोयरिकीचे संबंध जुळवून आणाय त्यांच्याशी आमची सोयरिक आओ म्हणजे तुमच्या धाकल्या भावासाठी रत्नाला मागणी घालायची तुला पायतान काढू ऐका लगीन होईस तोवर धीर धरायचा आणि एकदा का लगीन झालं पोरगी घरात आहले की आपण झक्को लावायचा जातात कुठं मिठ्यात जाती कुठं मग दाखवतो माझा हिंगन मिठा रोज कुडपण करतो हाड अँड हाड तिंबून काढतो या घरात आरडली त्या
त्या घरात ऐकायला गेलो. 8-8 दिवस उपाशी ठेवतो. नाक मुठीत धरून या त्या सत्रांना. नाक दाबून पाय धरा पाहिजे. जातात कुठे? नाकेबंदीच होईल. नाकेबंदी? नाक दाबून गुदमरायचं काम आहे. गुदमरण्याचं काय सांगताय? हुंडा बळीच होईल केवळ. आन मग परतापराव एकदा घरात आली मग सांगतो काढदा दागिने. आणि हे आंटी शेतमाळा काय लावतो, घर घाण टाकाय लावतो, आणि मग शेवटचं माझं आहेच. काय ते अंगाव टाकतो राखील. ते पहिल्या बायकोला केलं तसं. आण देतो काढी लावून. या गोष्टीवर एक चा झालाच पाहिजे. मार मार हाक मार. आज तुला फुल परमिशन आहे. आले आले मला माहीतच आहे तुम्हाला चा पाहिजे ना. घ्या घे. तुम्ही उभं का म्हणतो? जायचं नाही. खुर्चीवर बसायचं, डोळ भरून ही मुहूर्त बघायची. काय एक आयडिया सांगते साल.